ताई म्या काय म्हणत होतो की ते आपले ताई ताई एक आनंदाची गोष्ट आहे. ते भैया साहेब काही कामानिमित्त गावाबाहेर चालले. अरे वा, हे तर सोन्यावरून पिवळे. आता आपण त्या भैरवीवर कसा बी वार करू शकतो. आता बघूया कसा सावताचा बचाव करते ती आणि ते भैया साहेब. भाषणकर, इतके उतावळे होऊ नका, नाहीतर परत आपण तोंडघशी पडू. पण ताई ते भाषणकर, आपण निवडणुकीचा अर्ज भरलाय, भैरवीनंही भरलाय. आपल्या दोघातलं बिळ्या फोपड्याचं नातं अख्ख्या गावाला माहित आहे. वाड्याच्या बाहेर तिला काही झालं तर त्याचा संशय आपल्यावर येईल. तेव्हा जे काही करायचं ते विचारपूर्वक करायला हवं. तिचा मृत्यू वाड्यातच व्हायला हवा आणि ते सोपंही आहे. वाड्यात तिचे शत्रू आहेत. जानकी आणि यामिनी, त्यांना हाताशी धरून आपल्याला काहीही करता येईल आणि त्या दोघींना गुंडाळणं सहज शक्य आहे. ताई, आणखीन एक बातमी आहे. त्या यामिनी किर्लोस्करने सुद्धा निवडणुकीसाठी अर्ज भरलाय. काय ही यामिनी पण ना? पण ताई, तिला कशा पण घाबरायचं? आपण ती जिंकून यायची भीती नाहीच आहे मला पाषाणकर. पण यामिनी मत मात्र फोडणार आहे आणि हेच आपल्याला महागात पडू शकत आणि भैरवीला पथ्यावर पडू शकत. ध्यान दो गंगा. गंगा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज ही पावलं आमच्या गरीबाकडे कशी काय वळली? आज कोणाचा काटा काढायचा आहे? म्हणजे मी सतत कुणाचा ना कुणाचा तरी काटा काढत फिरत असते का? नाही, तसंच काय नाही, पण तसही असेल कदाचित. ते सगळं जाऊ देऊ, तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे माझं. कसलं काम? हा सगळा काय प्रकार आहे? काय चाललंय हे? हा नवीन जया कोण आहे आता? कोण आहे म्हणजे? नाही म्हणजे यातला खरा कोण, खोटा कोण? माझं तर डोकं फिरलंय, काही सुचत नाही मला आता. असं तू म्हणतेस? म्हणजे तुझ्यासाठी हे काही नवीन नाहीये. कधी काळी हाच खेळ तू नानांच्या बाबतीत खेळली होतीस. आज कोणीतरी दुसरा हा खेळ तुझ्याशी खेळतोय इतकंच. याचाच अर्थ नवीन जयसिंग खोटा आहे ना? मी असं कुठे म्हटलं? हो, पण तूच प्रश्न विचारतेस आणि तूच उत्तर देतेस. मग या दोघांपैकी खरा कोण आहे? अगं, कशाला एवढा त्रास करून घेतेस? कधी ना कधी सत्य हे उघड होणारच आहे. तुम्ही काय म्हणताय? मी काय तोवर हातावर हात बांधून बसू? शी, काही समजत नाही मला आता. कधी कधी असं वाटत जुना जयसिंगच खरा असावा. ओ, किती प्रेम करतो तो माझ्यावर. त्याला घरातली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट माहितीये. हो ना? मग जुना जयसिंगच खरा असेल. हो, पण मग नवीन जयाचं काय? तोच चेहरा, तोच आवाज, अगदी तंतोतंत जुळतो आणि तीच लकब. मग नवीन जया खरा असेल. तुमचं काय चाललंय? काय शे, तुम्ही शक्यता वर्तवताय. कोण जया खरा, कोण खोटा हे विचारायला मी तुमच्याकडे आली आहे ना? अगं, काय खरं आणि काय खोटं याची जाण जर मला असती तर मी तुला यापूर्वीच सांगितलं नसतं का? कुणास ठाऊक, भैरवीची झापड आहेत ना तुमच्या डोळ्यावरती. हो ना? मग तरी हे सगळं मला का विचारतेस? आणि तसही प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ ठरलेली असते. ती वेळ आली की सत्य तुला कळणारच आहे. जुना जयाच कदाचित खरा असेल. हो ना? असं मी कुठे म्हटलं?
मला तर वाटतं की नवीन जया मी फक्त अंदाज बांधतोय, तू चुकीचे अर्थ लावतेस, त्याला मी काय करू? तुमचं काय चाललंय? माझ्या कोड्याचं उत्तर विचारायला मी तुमच्याकडे आली आहे ना? तुम्ही मला अजून बेजार टाकताय. मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय, मला सगळं समजत. माझे हात तगडा खाली आहेत ना, म्हणून निवडणुकीचा अर्ज तर भरून झाला. मी फार थकले बाबा. जा तुम्ही, तुम्ही जा, मी जरा आराम करते. विडीएस काय तू? ही विश्रांतीची वेळ नाहीये. आता कुठे अर्ज भरलाय? अजून निवडणुका यायच्या, तारीख उजाळायचे. आता तर खरी ही आपली प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार. जोर जोरात मिटिंग व्हायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे. काळजी करू नकोस तू, सगळ्या प्रचाराची जबाबदारी माझी. ए विश्वास ठेव ना, विश्वास ठेव. दादागिरी करून नाही जाणार मतदारांना. ए वेनात निवडून जायला पाहिजे. यामिनी किर्लोस्करला निवडून जा. दादागिरी असं नाही करणार, प्रेमाने सांगणार. हा सांगणार मतदारांनो, मेरे मतदार भाइयों और बहनों, मेरे बहन को चुन के दो. पुरे इनकी निशानी है कपाळावरची चंद्रकोर, त्याच्यावर ठप्पा मारा आणि यामिनी किर्लोस्करला निवडून द्या. असा मला सांगायचा मुद्दा असा आहे की हा सगळा प्रचार करण्यासाठी आपल्याकडे असा जबरदस्त मुद्दा असायला पाहिजे. कळलं की नाही? एखादा तरी मुद्दा पाहिजे की नाही? ती भैरवी काय कमी समजू नको तिला? त्या ती दणात दण असा प्रचार करेल, बरं तिच्याकडे काय बाबा? दैवी चमत्कार बिमत्कार, मला तर भीतीच वाटते कधीतरी ती माझंच मांजर किंवा कुत्र करून टाकेल की काय. गपरे फालतू काहीतरी बडबडू नकोस, गप्प राहा जरा. मी काय म्हणतो? काय ती भैरवी प्रचाराला आलीच नाही तर? येणारच ना, ती उभी राहणार म्हणजे येणार. काय बोलतो? मी सांगतो ती नाही येणार. हॅलो हॅलो हॅलो. मला काय वाटतं कधी कधी माहितीये, म्हणजे हा जया जया म्हणून जे काय आपण जवळ केलंय हा खरा जया आहे का? आणि भलताच कोणाला मिळून काय वाटतेल ते संशय घेऊ नकोस. हाच आपला जय आहे. हो माझं आईचं मन सांगतंय, हाच माझा जय आहे. असेल पण मला आपलं वाटतं तू अजून एकदा विचार करा. नाही रे बाबा, शक्य नाहीये. हाच जय आहे. हा जया नसता तर त्याने आपल्याला एवढी मदत कशी काय केली असती? आणि हे बघ धर्मा, मी कितीही चुकीची वागले ना तरी माझा जया हा मला नेहमीच साथ देतो. आठवतंय ना? हाच माझा जया आहे. हॅलो कोण माझा वाजलाय? आठवतो काय? हॅलो हॅलो करतोस. अगं बाई शालिनी ताई. शालू बोल. बोला शालिनी ताई. बोला काय म्हणताय? अब माझं जर अभिनंदन करायला फोन केला असाल तर अभिनंदन करण्यासारखं मी अजून काहीच केलेलं नाही. कसल्या अभिनंदनाच्या गोष्टी करताय तुम्ही? अहो तुम्ही निवडणुकीला कशाला उभे राहिलात? कुणाच्या सांगण्यावरनं कुणी हे खूळ तुमच्या डोक्यात भरवलंय? कारण हे डोकं तुमचं नक्कीच नाही. ए शालिनी, कोणाशी बोलतीयेस हे कळतंय का तुला? मी नाहीये तुझ्या तालावरती नाचणार. माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. तुला जर मला पाठिंबा द्यायचा असेल तर दे, नाहीतर गेलीस उडत. तुम्ही स्वतःला समजताय एवढ्या हुशार नक्कीच नाही. मी तर म्हणते तुम्ही एक नंबरच्या महामूर्ख आहात. स्वतःच भलं बुरं तुम्हाला खरंच काही कळत नाही. उलट दुसऱ्यावर कुरघोडी कशी करायची याचाच विचार करताय तुम्ही. हे बघे मी काय आहे आणि कशी आहे हे मला तुझ्याकडून ऐकायची गरज नाहीये. तू स्वतःचा विचार कर, माझं काय ते मी बघून घेईन. असं असेल तर आजपासून तुम्ही माझ्यापासूनही सावधच राहा. तू काय धमकी देतेस मला? तुझ्या असल्या धमक्यानं मी नाही भीक घालत. तुला काय करायचं ते करून घे.
आणि यापुढे भैरवी बरोबर मी तुलाही संपवून टाकेन हे लक्षात ठेव. ठीक आहे, बघूया कोण कुणाला कधी संपवतंय ते. कसला विचार करतोस नेहाचा ना? काय चाललंय बिचारीच्या आयुष्यात काही कळतच नाही रे. चार सुखाचे क्षण येत नाहीत पोरीच्या वाट्याला. मला काळजी वाटते कावेरी, नेहा हे सगळं कितपत सस्टेन करू शकेल किंवा सस्टेन करू शकेल की नाही याचीच काळजी वाटते मला. करेल, नक्की सस्टेन करेल. कोण असतो काय ना, आजवर तिला या अशा गोष्टींची सवयच नव्हती रे सदा. खऱ्यानं वागत आली बिचारी. माणसातला चांगुलपणा पाहिला तिने आजवर, पशुत्वाचं दर्शन पहिल्यांदा होतंय तिला, म्हणून जरा बिथरली आहे. पण आपण सावरायला हवं तिला. आपण जर तिला खचू न देता आधार देत राहिलो ना, तर ती या सगळ्यात नक्की पार पडेल. नक्की पार पडेल आणि त्यासाठी आपल्याला खंबीर राहायला हवं. तिच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत ना, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला आणि तिलाही तसंच करायला भाग पाडलं पाहिजे. नाही, आपण आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायलाच पाहिजे. तिचं मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे. आपण धीर दिला पाहिजे ग तिला. काही आपण काय करू, आपण इथून पुढे ना तिच्याशी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच बोलूया. म्हणजे ना तिच्याही मनाला एक जरा उभारी येईल. पद्धतशीरपणे तुमच्यापासून तोडण्यात आलं आणि गेली 1.5 वर्ष जो तुमच्यापासून लांब राहिला तो तुमचा मुलगा जयसिंग. मी परत आलोय बाबा, मी परत आलो. पण मी गप्प राहणार नाही. मी इथे परत आलोय तेच मुळात स्वतःचे हक्क परत मिळवण्यासाठी. अभय आणि नेहा या दोघांच्या मध्ये जे काही घडलं ते राजी खुशीनं आणि दोघांच्या संमतीनंच घडलं होतं. माझ्या अशिलानं गुन्हा केलेला नाहीये, उलट फिर्यादीनंच तिच्यावरती रचलेला हा डाव आहे.
माझ्या अशिलाच्या संपत्तीला भुलून तिनं त्याच्याशी संबंध वाढवायला सुरुवात केली. नेहा झोपली नाही साजून? काय बघतेस बाहेर? वहिनी, रात्र थांबवण्याचा प्रयत्न करते. नेहा? हो वहिनी. वहिनी, त्या केसची भीती वाटायला लागली आहे. आता उजाडलं ना की पुन्हा तीच केस, तेच कोर्ट, तेच प्रश्न. खूप त्रास व्हायला लागलाय. आणि खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. नेहा, अगं तो वकील हे असले प्रकार करणारच, कारण मुळात त्याची केसच तकलादू आहे, खोटी आहे. पण आपण खंबीर राहायला हवं. अगं तो वकील तुला अजून अजून त्रास देईल, कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करेल, पण तू खंबीर राहायला हवं, ताठ राहायला हवंस. नाही वेन, खरंच नाही जमणार मला हे सगळं. एका दिवसातच कोलमडून गेले हो मी. मला तर माघार घ्यावीशी वाटते. काय करू वहिनी मी? नेहा, किती बदलली आहेस तू. आधीची नेहा कशी होती आठव? किती खेळकर होती आधीची नेहा, हसणारी, इतरांना हसवणारी. आणि काय झालंय तुझं हे? किती बदल झालाय तुझ्यात? कुणी केला ह्याबद्दल तुझ्यात कधी विचार केलास? त्या नराधमानं, अभय भोसलेनं, त्याच्यामुळे झालंय हे सगळं. आणि त्याला तू अशीच सोडून देणारेस? त्याला त्याच्या कर्माची फळ नको मिळायला? नाही नेहा, आता आईन मोख्याच्या वेळेस तुला माघार घेऊन चालणार नाही. आपण खंबीर राहायला हवं. नेहा, अगं तू त्याला आत्ता असं सोडलंस ना, तर अशा तुझ्यासारख्या कितीतरी नेहा निर्माण होतील. कितीतरी नेहांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल तो. आणि आत्ता जर त्याचा विजय झाला ना, तर तो त्याच्या गुंडगिरीचा विजय असेल, हे लक्षात ठेव. आणि असं होऊ द्यायचं नाहीये आपल्याला. आता माघार घेऊन चालणार नाही, तुला लढावंच लागेल. ताई, तुम्ही मला बोलवलेत काही खास काम? आशांकर, भैरवीचं बाळ मिळालं का? लवकरात लवकर तिचं बाळ मिळायला हवं, कारण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. ती जर यशस्वी झाली तर भैरवी 100% निवडणूक हरेल. आणि बाजी आपल्या हातात येईल. कल्पना? पण कुठली कल्पना ताई?